बेळगावच्या मॅथेमॅटिकल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांची भीती कमी व्हावी आणि गणित विषयाचा अधिक प्रसार व्हावा या हेतूने आदर्श हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे संस्थापक संचालक प्राध्यापक व्यंकटेश यांनी याच संस्थेतर्फे पदवी शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण विनामूल्य देण्यात येईल अशी माहिती दिली. Since its inception till today, by involving people, by focusing on young minds, right from high school to undergrads at research level in universities, we have conducted several workshops, conferences, symposia of national and international level. My mother Tulasi and my father Lakshmi Narayan, in their name, we are establishing a trust with the initial seed money of 2 lakh rupees as endowment. And we will bring this institute under the fold of this trust. MSI ही संस्था 23 जून 2003 मध्ये कार्यान्वित झाली. आजपर्यंत संस्थेने रामानुजन ऑफ या विषयावर चर्चासत्र, PUC च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, 2005 मध्ये राष्ट्रीय परिषद तसेच भूगोलावरती व्याख्यानमाला तर विज्ञान शिक्षकांसाठी गणित या विषयावर कार्यशाळा घेतल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेली 37 वर्षे आपण गणित विषय शिकत आहोत. RCU विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर आता MSI वर अधिक लक्ष केंद्रित केले असून पालक आणि समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून तुलसी आणि लक्ष्मी नारायण या पालकांच्या नावाने आपण ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्ट अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे प्राध्यापक व्यंकटेश यांनी बोलताना सांगितले. आता जे मी वाचणार आहे ते इंग्लिशमध्ये ओरिजिनल फ्लो असेल तर तो सोडणे, नाही तर आत्ता जे बोललेला व्हॉइस पूर्ण घेणे. आपल्या देशात गणित विषयासाठी सरकार भरपूर अनुदान खर्च करते, योजना राबविते, तितक्या योजना आणि महत्त्व अन्य देशांमध्ये नाही. सरकारी शाळेतील मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी आपली पत्नी बिना कार्य करणार आहे. तर पदवी शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना आपण गणिताच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहोत. यासाठी 10 विद्यार्थी निवडले जातील. त्यांच्यासाठी गणित विषयावर शिबिर घेण्यात येईल. त्यांच्या येण्या जाण्याचा आणि 2 दिवसांचा सर्व खर्च प्रतिष्ठान करेल. महाविद्यालय आणि शाळांमध्ये गणित विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवला जावा यासाठी लवकरच उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक विना व्यंकटेश, प्राध्यापक JV रामनराजू व चिदानंद उपस्थित होते. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.